नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने दीपावली निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नवीन पनवेलच्या राजे शिवराय प्रतिष्ठानने या वर्षीही प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी झाले असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमन, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत तगडे, माजी नगरसेवक अजय बहिरा, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री रामेश्वर महादेव देवस्थान आणि जाणील एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आज सायंकाळी 6 वाजता शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर वीर सावरकर चौक येथे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पनवेलकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री रामेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष उमेश इनामदार आणि जाणील एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी केले आहे. माणगाव शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी नुकताच छापा मारला. यावेळी त्यांनी 39 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून 1,85,310 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. माणगाव शहरातील वक्रतुंड हॉटेलमध्ये काही लोक 3 पत्त्यावर पैसे लावून बेकायदेशीरित्या जुगार खेळत होते. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी 39 जुगारींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4-5 अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. हिवाळा सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यात थंडी आणि धुके जाणवत आहे. डोंगरावर विशेषतः तामिणी घाटात पांढऱ्या शुभ्र आणि करड्या रंगाचे ढग दाटत आहेत. जणू काही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखी बहारदार होतो. त्यामुळे येथून प्रवासी पर्यटक ढग, हिरवाई आणि धुक्याचा आनंद घेत आहेत. ट्रेकिंग तसेच पर्यटनासाठी सध्या उत्तम वातावरण आहे. त्यामुळे बरेचसे ट्रेकर आणि पर्यटक किल्ले, डोंगर, समुद्रकिनारा या ठिकाणी भटकंती करत आहेत. तामिणी घाट, वरण घाट आणि मोरबे घाट येथून प्रवास करताना विलक्षण अनुभूती येत आहे. असंख्य पर्यटक येथे आवर्जून थांबून मज्जा लुटताना पाहावयास मिळत आहेत. मुंबई पुणे महामार्गावर बोर घाटात खोपोली नजीक टाटा पॉवरच्या सायमाळ वसाहतीजवळील अवघड वळणावर एक रिक्षा समोरून येणाऱ्या खासगी बसवर धडकली. या अपघातात रिक्षातील 2 प्रवाशांचा मृत्यू आणि 2 जण जखमी झाले आहेत. लोणावळा येथून किरण वाघमारे यांच्या रिक्षेतून रेल्वेचे कर्मचारी शत्रुंजय त्रिपाठी, राघवेंद्र राठोड, कुमार गौरव आणि सौरव पाठक रविवारी खोपोलीच्या दिशेने येत होते. ही रिक्षा सायमाळ येथे आली असता चालक किरण वाघमारे याचे रिक्षेवरील नियंत्रण सुटल्याने ती समोरून येणाऱ्या खासगी बसवर जाऊन धडकली. या अपघातात कुमार गौरव यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 3 जण जखमी झाले. त्यांना प्रथम चौक येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेल येथील रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच शत्रुंजय त्रिपाठी यांचाही मृत्यू झाला. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी घनदाट जंगल प्रकल्प उभारून वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ शहरातील लक्ष्मीआई चॅरिटेबल हॉस्पिटल शेजारील नियोजित जागी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माजी महापौर डॉ कविता चौतमन, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, रोटरीचे माजी गव्हर्नर डॉ गिरीश कुणे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10 लाख रुपये, आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार निधीतून 12 लाख रुपये आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 5 लाख रुपये दिले. याबद्दल रोटरी परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कळंबोलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले। पनवेल शहर आणि तालुका भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते रामदास जगताप, लक्ष्मण पनसे, सुभाष कंके, शीतल राणे, किरण दळवी, ओमप्रकाश घाटे, मनोज कुमार महाडिक, प्रमोद सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी कळंबोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमल कोठारी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक धोपी, देवांशु प्रभाळे उपस्थित होते। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी वलसाड जिल्ह्यातील कपराडा येथे पहिली रॅली झाली। यावेळी बोलताना त्यांनी गेली 20 वर्षे राज्याला बदनाम करण्यात घालवणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना जनताच नेस्तनाबूत करेल असे म्हटले। पंतप्रधान मोदी म्हणाले की गुजरातमधील आदिवासी बांधवांच्या आशीर्वादाने ही माझी रॅली सुरू करत आहे, हे माझे भाग्य आहे, यंदाही गुजरात मला जिंकून विक्रम करणार आहे। यावेळी पंतप्रधानांनी मी घडवला हा गुजरात असा गुजराती भाषेत नवा निवडणूक नारा दिला। दरम्यान गुजरातमध्ये भाजपने सलग 6 विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत। यावेळी गुजरातमध्ये काँग्रेससोबतच आम आदमी पक्षाने निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। असे असले तरी गुजरातमध्ये भाजप 7वा विजय नोंदवण्यात सज्ज होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे। त्यांनी रविवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला हर हर महादेव आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात वीर दौडले सात या चित्रपटांचा उल्लेख करत इशारा दिला। छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही। सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत, इतिहासाचा गाभा सोडता कामा नये। सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छितो की जर असेच चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे। महाराजांचा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा असा इशारा संभाजीराजेंनी यावेळी दिला। ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाचे रेकॉर्ड ब्रेक 12,500 प्रयोग पूर्ण झाल्यानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लाभली। त्यांनी राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारणार असल्याची घोषणा या समारंभात केली आहे। तसेच हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, त्यामुळे सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्याला केंद्राची देखील साथ असून पंतप्रधान मोदींनी 225 प्रकल्पांना 2,00,000 कोटी रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे अशी माहिती दिली। यासोबतच ठाणे मुंबईमध्ये एक चित्रनगरी करायची असे ठरवले असून त्यामुळे एक व्यासपीठ उपलब्ध होईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले। भाजपकडून सध्या राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातून नरेंद्र मोदी यांना कृतज्ञतापूर्वक आभार मानणारी 5 कोटी पत्रे पाठवण्यात येणार आहेत। त्यानुसार नवी मुंबईतून 10,000 पत्रे पाठवण्यात येणार असून त्याची मोहीम रविवारीपासून सुरू झाली। भाजप युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्याकडून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून अनेक नागरिकांनी पत्र लिहून दिली आहेत। यावेळी युवा मोर्चाचे नवी मुंबई प्रभारी परेश गुजरे, सहप्रभारी ओमकार चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सीवूड सेक्टर 48 येथे प्रियदर्शनी सोसायटीतील रहिवासी सुरेश गुरुंगळे यांच्या घरातील स्वयंपाक खोलीतील स्लॅब रविवारी अचानक कोसळला। गुरुंगळे कुटुंबीय यावेळी हॉलमध्ये असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही। दरम्यान सीवूड्समधील सिडको निर्मित वसाहतील इमारतींच्या घरांचा स्लॅब कोसळण्याची पावसाळ्यापासूनच ही 12वी घटना आहे। वर्षभरापूर्वी सिडको इमारतीच्या स्लॅब कोसळण्याच्या घटनांनंतर डागडुजी करत होते, मात्र त्यानंतर सिडको प्रशासन अशा घटनांची केवळ नोंद घेत असून डागडुजी करत नसल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। सिडकोने या इमारतींचे पुनर्निर्माण करावे अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी केली आहे।